आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी सभा घेतली। यावेळी महाविकास आघाडीचे समर्थक पक्षांनी काँग्रेस, शिवसेना, उबाटा गट तसेच इतर मित्रपक्षांचे कार्यकर्ते, नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली। पाहूया। लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सगळे मतभेद आपण सर्वांनी सोडले पाहिजे। गावात गटगट असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे आणि एकत्रित येऊन कुठेतरी पवार साहेबांना ताकद देण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे। वातावरण लय भारी इकलं तर आहेच। सुप्रियाताई, हा मी सांगतो तुम्हाला, आमचा जो अंदाज आहे तो कुठेतरी 2-2.5 लाखाचा आहे। पण आयबी म्हणजे केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे त्यांचा अंदाज सुप्रियाताईंचा 3 लाखाचा आहे। आणि हा रिपोर्ट कधी आला? 10 दिवसापूर्वी। तुम्ही अंदाज घ्या, गेल्या 10 दिवसामध्ये दमदाटी या तालुक्यात वाढली का नाही वाढली? कोण म्हणता असं वजनार नाही? जिथं कुठं नोंद तुम्ही दिली असेल ना ती कॅन्सल करायची, बारामती अॅग्रोला द्यायची, कुठे एक सुद्धा टिपरू जर इथं राहिलं तर त्याला मी रोहित पवार जबाबदार असेल। हे अशा पद्धतीचं राजकारण करू नये। तुम्ही मला सांगा, आमच्याकडे पण कारखाना, शेतात शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर ऊस असेल, जर 10 दिवस उशीर झाला, महिना उशीर झाला, तर त्याचा परिणाम होत असतो। आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही राजकारण करणार असता तर शेतकऱ्याला ते परवडत नाही। त्यामुळे जर तुम्हाला कुठेतरी धमकी येत असेल की तुझा ऊस नेणार नाही, तर एवढंच सांगा, नका नेऊ, आमचं बारामती अॅग्रो नेईल, नाही तर दुसरा कुठला तरी कारखाना येईल। तुम्ही आश्वासित राहा, ऊसाच्या बाबतीत तुम्हाला जर कोणी धमकी देत असेल तर अजिबात काळजी करू नका। आज इथं तुम्हाला मी सांगतो, पोलीस स्टेशनची धमकी येते का? कोणाला पोलीस स्टेशनची वगैरे धमकी आहे का कार्यकर्त्यांना? आज या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वातावरण बदललंय। देशामध्ये कुठेही मोदी साहेबांची लाट राहिलेली नाही। बिहारमध्ये बदल होतोय, कर्नाटकात बदल होतोय, तिथं वेस्ट बेंगॉलमध्ये, जिथं बंगालमध्ये त्यांना 10-12 सीट मिळालेली ती तिथं मिळणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फरक झालेला आहे। जेव्हा गेल्या वेळेस त्यांना 70 सीट मिळाल्या होत्या, तेव्हा अखिलेश यादवची जी पार्टी जी आता आपल्या बरोबर आहे त्यांना आमदारकीला फक्त 40 सीट मिळाल्या होत्या आणि आजच्या दिवशी त्यांना 120 आमदार तिथं मिळालेले आहेत। मग तुम्हाला मी प्रश्न करतो, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार गेल्या वेळेसपेक्षा वाढणार का कमी होणार? ही जर उत्तर प्रदेशची परिस्थिती असेल तर अख्ख्या भारतामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे। साधा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर एवढा आत्मविश्वास असेल की 400 पार 400 पार, तर मग तुम्ही बिहारमध्ये जे नितीश कुमार मुख्यमंत्री आहे, ज्यांनी मोदी साहेबांचा विरोध केला, खालच्या लेवलला जाऊन मोदी साहेबांच्या विरोधात त्यांनी भाषण केलं आणि तिथं आपल्या तेजस्वी यादव वरून जाऊन त्यांनी सत्ता केली होती भाजपच्या विरोधात, का त्यांना मांडीला बसून त्यांना एकत्र तुमच्याकडे बोललं? रामविलास पासवानची पार्टीला ज्यांना बाहेर ठेवलं होतं, महत्व दिलं जात नव्हतं, त्यांच्या मुलाला बोलवलं आणि म्हणे चल रे बाबा तुला 5 सीट देतो। अहो एवढं दूरचं सोडा, महाराष्ट्रामध्ये एक आमदार असणाऱ्या पार्टीला महत्व दिलं का नाही? दिलं का नाही दिलं? पवार कुटुंब फोडलं का नाही फोडलं? राष्ट्रवादी पक्ष फोडला तिथं? संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी काका यादव, इंदापूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।